नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय अभ्यास? मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स एमसीक्यूज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक सराव प्रश्नसंच घेऊन आलेलो आहे. हे प्रश्न नक्कीच तुम्हाला परीक्षेत मदत करतील अशी अपेक्षा करतो आणि मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो. महत्वाचे व्यक्ती आणि त्यांची प्रचलित नावे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपला पहिला महत्वाचे व्यक्ती आहेत वल्लभभाई पटेल, यांना प्रचलित नाव होतं सरदार, सरदार वल्लभभाई पटेल. लाल बहादूर शास्त्री यांचं प्रचलित नाव होतं मॅन ऑफ द पीस. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं नाव होतं मिसाईल मॅन. नंबर चार, नाना पाटील यांचं प्रचलित नाव होतं क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक पाच, वी दा सावरकर यांचं प्रचलित नाव होतं स्वातंत्र्यवीर सावरकर. क्वेश्चन नंबर सिक्स, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकर असं उपाधी होती. क्वेश्चन नंबर सेवन, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणले जायचे, लोकहितवादी. क्वेश्चन नंबर एट, लता मंगेशकर यांना स्वर सम्राज्ञी किंवा गान कोकिळा असं सुद्धा संबोधलं जायचं. क्वेश्चन नंबर नाईन, दादाभाई नवरोजी यांना भारताचे पितामह असे संबोधले जायचे. शांताराम राजाराम वनकुंद्रे यांचं नाव होतं व्ही शांताराम. क्वेश्चन नंबर 11, नारायण श्रीपाद राजहंस यांचं प्रचलित नाव बाल गंधर्व. क्वेश्चन नंबर 12, मंसूर अली खान यांना पतोडी टायगर असे संबोधले जायचे. क्वेश्चन नंबर 13, लक्ष्मण शास्त्री बाळाजी यांना जोशी तर्क तीर्थ असे म्हणले जायचे. क्वेश्चन नंबर 14, सी आर दास यांना देशबंधू असं संबोधलं जायचं. क्वेश्चन नंबर 15, सरदार पटेल तर पोलादी पुरुष, सरदार वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष म्हणून संबोधलं जायचं. क्वेश्चन नंबर 16, दिलीप वेंगसकर यांना कर्नल असे संबोधले जायचे. क्वेश्चन नंबर 17, सुनील गावस्कर सनी किंवा त्यांना लिटल मास्टर असं सुद्धा म्हणलं जायचं. क्वेश्चन नंबर 18, पी टी उषा यांना भारताची सुवर्ण कन्या किंवा स्प्रिट क्वीन असं सुद्धा म्हणलं जायचं. क्वेश्चन नंबर 19, नरसिंह चिंतामण केळकर यांना साहित्य सम्राट असे म्हणले जायचे. क्वेश्चन नंबर 20, आचार्य रजनीश ओशो या नावाने ओळखले जातात. ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी हे ज्ञानेश्वरांचं नाव आहे, ज्ञानेश्वर माऊली. क्वेश्चन नंबर 22, माणिक बंडोजी ठाकूर ब्रह्मभट हे तुकडोजी महाराजांचं नाव आहे. क्वेश्चन नंबर 23, तुकाराम बोल्लोबा अंबिले हे तुकाराम महाराजांचं नाव आहे. क्वेश्चन नंबर 24, नामदेव दामाजी शिंपी हे संत नामदेव म्हणून गणले जायचे, प्रचलित नाव संत नामदेव. क्वेश्चन नंबर 25, नारायण सूर्याजी ठोसर हे समर्थ रामदास स्वामी यांना म्हणले जायचे. डेबोजी झिंगोरोजी जानोरकर, डेबोजी झिंगोरोजी जानोरकर यांना गाडगे बाबा या नावाने ओळखले जायचे. महात्मा गांधी यांना बापू राष्ट्रपिता किंवा महात्मा म्हणून सुद्धा संबोधले जायचे. क्वेश्चन नंबर 28, पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा, नेहरू चाचा म्हणून ओळखले जायचे.
रवींद्रनाथ टॅगोर यांना गुरुदेव या नावाने सुद्धा ओळखले जायचे. क्वेश्चन नंबर 30. इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी किंवा आयर्न लेडी म्हणून ओळखले जायचे. क्वेश्चन नंबर 31. टिपू सुलतान दी वॉरियर, म्हैसूरचा बाग असे संबोधले जायचे. क्वेश्चन नंबर 32. पांडुरंग महादेव बापट हे सेनापती बापट म्हणून ओळखले जायचे. भाऊराव पायगोंडा पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून ओळखले जायचे. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचे प्रश्न आहेत. नरेंद्र दत्त यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जायचे. मुरलीधर देवीदास आमटे आपले प्रिय बाबा आमटे या नावाने ओळखले जातात. शेख मुजबूर रहमान वंगबंधू म्हणून ओळखले जायचे. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रचलित नाव तुम्हाला माहीत असावे. धुंडीराज गोविंद फाळके, दादासाहेब फाळके म्हणून ओळखले जायचे. क्वेश्चन नंबर 38. गदाधर चट्टोपाध्याय हे रामकृष्ण परमहंस यांना नाव दिले होते. बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रचलित नाव आचार्य होते. आणि शेवटचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रल्हाद केशव अत्रे यांना सुद्धा आचार्य या नावाने ओळखले जायचे. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एमसीक्यूज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.